चित्रपट बघतो मला सही द्या काय गोरे काका गणपतीला काय नवस केला होता काय मेघा मॅडमचं दर्शन व्हावं म्हणून हो शांतपणे त्याला दर्शन तरी घेऊ द्या मला पण लाव थोडा मला पण लावा मनापासून पाया पडता तुम्ही देवाच्या खरं सांगू रंगा असं देवापुढे हात जोडून उभं राहिलं ना की खूप शांत वाटत मनाला नाहीतर एरवी आयुष्यात धावपळ असतेच रे शूटिंग डबिंग पार्टीज गॉसिप्स कंटाळले मी या सगळ्याला म्हणूनच जेव्हा कधी मला कुणाशी तरी असं मनसोक्त मनापासून गप्पा माराव्याशा वाटतात ना तेव्हा मी बाप्पाला भेटायला येते आणि मनातलं सगळं सांगून टाकते मस्त नाहीतरी माझं दुसरं आहे तरी कोण रंगा तुला सांगू तुला आठवतो त्या दिवशीचा तुमचा परफॉर्मन्स मी शूटिंगला आले होते इथे खर तर त्या दिवशी मी खूप निराश होते अपसेट झाले होते मूड नव्हता शूटिंग करायचं पण त्या दिवशी तुम्ही ती धमाल केली आणि खर तर खूप दिवसानंतर मनापासून खळखळून हसले मी फ्रेश झाले मी एकदम थँक्यू ऑल द बेस्ट अरे तू का थँक्यू म्हणतोयस उलट मीच तुला थँक्यू म्हणायला हवं रंगा आता ना मला कामाचा थोडा कंटाळा आला म्हणजे हे रोजचं शूटिंग अँड ऑल नाही म्हणजे काम करायचं आहे पण आपल्याला हवं तेव्हा आणि हवं तेवढं अहो इथला देव आहे ना तुमच्या मनासारखंच वागेल माझी ओळख आहे त्याच्या बरोबर माझा ऐकतो तो हे बघा देवा या भक्तावर ध्यान ठेव रे देवा हाय हाय बघितलं ऐकलं माझं चांगलंच ध्यान आहे माझं तुझ्यावर मी येणारच होतो म्हणजे निघालच होतो विचार यांना मी निघालो होतो ना ते मला नाही मी काय बोललो बजा वाट बघत तालमीला जायला पाहिजे तुम्ही काय बोलत थांब थोडा वेळ बोलले या मी नाही का बोलला कोणतं आलो शूटिंगचं वगनाट्य बघायला यायचं म्हणून बोलात की नाही तुम्ही बोलात की नाही आमच्या मैदानीत लिहिलं आहे ते वगनाट्य आणि डिरेक्शन पण त्याच आहे ते आपलं परवाचा परफॉर्मन्स लय आवडला यांना हाय नमस्कार अरे आपल्या वगाचीच गोष्ट सांगत होतो मी यांना वगाची वगन काय पारंबीचा बापू सांगितलं तुम्हाला पारंबीचा बापू मी बोलो ना मगाजी तिकडे तुम्हाला सांगितलं बोलो ना मगाजी सांगत होता मला बोलला मला मी यांना सांगितलं आमचा बजा आहे ना मराठी तमाशात पहिल्यांदा सुपरमॅन आणतोय हा सुपरमॅन खरंच ग्रेट आयडिया नाईस कीप इट अप मला सांगितली आहे तुमच्या सारंगीच्या बापूची गोष्ट पारंबीच्या बापूची गोष्ट सांगितली पारंबीच्या बापूची गोष्ट लय लय मजा वाटली बघ लय नाही पण ती मजा तू तालमीला आलास तर येईल ना रंगा तवा तुला यायचं असेल तर ये मी चाललो थांब म्हणजे थांब मॅडम मला जावं लागल आपण तुम्ही ते बोलल्याप्रमाणे या मग आमच्या तालमीला नाहीतर बजायला वाटलं तुम्ही थापा मारले म्हणून मी चाललो आलो ओके थँक्यू अरे पण तुला शूटिंगला यायचं ना माझ्या बरोबर शूटिंग नाही खरं शूटिंग नाही तालीम करायची शूटिंग नंतर आधी लगीन तालमीचं पण तुम्ही नक्की या खरंच मला तुमच्या सारंगीच्या बापू पारंबीचा बापू नाव आहे त्याचं पारंबीचा बापू बजे थांब तुम्ही नक्की या बजे थांब अरे रंगा आजपासून मी तुला शक्ती बहाल केली आणि या शक्तीचा वापर करून तू त्या दुष्ट कपटी आणि भ्रष्टाचारी राजाचा नायनाट कर
मर्द सॉरी 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 देवा सॉरी थैंक यू देवा मला शक्ति आली असं वाटायला लागले माझे भाऊ फुरफुरू लागले देवा देवा मला उडावस वाटतंय मग गेलास उडत देवा अरे अरे म्हणजे आता तू उडू शकतोस एका पारंबीवरून दुसऱ्या पारंबीवर आजपासून लोक तुला पारंबीचा बापू पारंबीचा बापू पारंबीचा बापू म्हणून ओळखते असं नाही देवा पारंबी 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 बापू पण एक लक्षात ठेव या शक्तीचा वापर प्रॉपर कर मिस्तो पारंबी 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 बापू मी माझ्या शक्तीने सगळ्या राजकारण्यांना सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा देणार शिक्षा देणार आहे शिक्षा देणार शिक्षा 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 देणार आहे आणि या पारंबी राज्यातला सगळा भ्रष्टाचार नष्ट करणार आहे पारंबीचा बापू हे शाबाश महाराज महाराज तुम्हाला तर हे आवरायला पाहिजे शिपाई जी महाराज आमचे हे सांस्कृतिक कार्यक्रम उपक्रम जे आहेत ते राणी साहेबांना सांगू नका महाराज आता राणी साहेबांचे सांस्कृतिक उपक्रम मी तुम्हाला कधी सांगितले महाराज पारंबीच्या बापूचं महत्व वाढायला लागलेलं मला काय करायचं देव आपल्या शक्तीच्या जोरावर तुम्हाला कधी पण शह देऊ शकतो मला शह बाजूला हो मला शह बघतो कसा शह देतो पारंबीचा बापू महाराज महाराज हा तुमच्या विरुद्धचा पुरावा आता बघा मी काय करतो ते पारंबीचा बापू माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला हे खोटंय देवा तू तरी बोल नाही बापू नाही मी फक्त शक्ती देऊ शकतो पण या आपमतल्या माणसांच्या दुनियेत दुष्टांची शक्ती इतकी वाढलेली आहे की आता प्रत्येक माणसात एक बापूच जन्माला यायला हवा आहे राजा तू लक्षात ठेव आज तुम्हाला संपवतोय पण उद्या सर्वसामान्यात एक सुपरमॅन जागा होईल प्रत्येक जण पारंबीचा बापू बनेल मग तू जिवंत राहू शकणार नाही ये फिल्म है सर मैं बोलता हूँ ये फिल्म है ओहो काय प्लॉट है काय प्रिमाइज है मुझे एक सामान्य माणूस सुपर हीरो होतो आणि अपने राजकारणी त्यालाही ट्रैप करता तुम्हाला मी सांगतो ना या प्लॉट वर कमर्शियल एज वेल एज अवॉर्ड विनिंग फिल्म होऊ शकते सर मी तर पहिलंच बोललो होतो सर मेघा तुला काय वाटत आय ऍब्सोल्युटली अग्री विथ किरण खरंच या स्टोरीवर एक चांगली फिल्म मला काही हरकत नाही आहे नाही पण पारंबीचा बापू कोण असणार बापू आपण रंगालाच हिरो घेऊया ना हिज अ नाईस ऍक्टर इनफॅक्ट मी काय म्हणते आपण रंगा आणि त्याच्या संबंध ग्रुपलाच या फिल्म मध्ये घेऊया हा ओके ऍब्सोल्युटली अग्री विथ हा पण टायटल मात्र तेच ठेवूया हा पारंबीचा बापू द सुपर हिरो यंदा पण आपला वग हिट होणार बजा बजा रंगा पार्टीचा नाद करायचा नाही नाद करायचा नाही नाद करायचा सुरके जरा लिंबू दे गए मांडते त्याला लिंबू दे त्याला आज पिक्चर वाल्यासनी याडच लावून टाकलं हॅलो काय सिनेमावाल्यांचा फोन होता त्यांना आपला वर्क सॉलिड आवडला सिनेमा करायचा म्हणतात पारंबीच्या बापूवर आणि कलाकार म्हणून आपल्यालाच घेणार आहेत सिनेमा मध्ये
परत सिनेमा. याच सिनेमाच्या आमच्या तमाशाला तवा नजर लागली होती. माझ्या मायान मावशीच्या तमाशाचा फड लई झोकात चालला होता तवा. सिनेमा कधी तयार करणार? अग त्याची रेंट तूच आहेस मंजुळे. खरच? खरच. आणि तू एकदा सिनेमात आलीस ना की सगळ्यांची छुट्टीच करणार आहेस बघ. काहीतरीच तो. अग खरच सांगतोय मंजुळे, मी तुला सांगितलं होतं ते लक्षात आहे ना? कशाचं? अग ते पैशांच ग. तयार आहेत ना? हा आहेत की आहेत, लक्षातच नाही माझ्या. काय हो शिनुमा म्हणणार ना आपला? बस काय मंजुळे, तुझा तुझ्या चंदूवर एवढा पण विश्वास नाही. हो तसं नाही. माझ्या मायेला भोरळ पडली होती तेव्हा सिनेमाच्या माया निघायची. या मायानगरीनेच माझ्या मायेचा घात केला. रस्त्यावर आलो आम्ही. हॅलो, तू इथं कशाला आलीस? कवा करायचा आपला शिनेमा? अगं तू म्हणशील तेव्हा होतो का सिनेमा मंजुळे? तू जा बघू आता. अहो पण जा म्हटलं ना. अरे काय जीव चालला तुमचा? अहो माझं ऐका तर खरं. ऐका अहो, असं नका करू. काहीतरी काम द्या. आमचं लई हाल चाललं, आमचं लई हाल चाललं. माझा पोरगा लई लई चांगला नकला करतोय बघा. काहीतरी माझी पोरगी लई ग्वाड करतेय बघा. काहीतरी काम द्याव आम्हाला, असं नका करू. त्या धक्क्यानं माय खचली. पुढं कधीच फडावर उभी नाही राहिली. मग मावशीनं आम्हाला सांभाळलं. तिच्यामुळेच फडावर रंगाची आणि माझी जोडी जमली. अग मंजुळे, काय केलं ते? तू तू याची काय भी काळजी करू नकेस बघ. अग ही दोघं मी माझीच लेकर आहे. माझ्या माझ्या रंगवानी मी यांना मी माया लावीन बघ. काय भी काळजी करू नकेस. अग अग काय केलं मंजुळे? तेव्हा मायान मावशीच्या मती आला होता आणि आता माझ्या रंगाच्या मती आलाय सिनेमा. रंगा आपण सिनेमा विनेमा काही करत नाही. मी एकदा बोललो ना नाही म्हणजे नाही. अरे पण म्हणजे झालं काय हे सुरकी याला काय झालं? अरे आमच्या आईचा सिनेमा पाहिजे काय झालं ते आठवत आहे ना? त्याच्यानंच नाही म्हणतोय तू. अरे पण तिची पण आयुष्यभर इच्छा होती ना सिनेमा करायची बजा. अरे तिच्या इच्छेसाठी कर ना सिनेमा. आता माझ्या मायसाठी दर सराला वर्क करतो का ना आपण, तसं तुझ्या मायसाठी सिनेमा करूया आपण. अरे मंजुळा मावशी केवढी खुश होईल. रंगा तुम्हाला उगाच शब्दात गुंडाळू नकोस. मी एकदा बोललो ना नाही म्हणजे नाही.